ठाकरे गटाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर. संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे, सांगली मधून चंद्रहार पाटील मैदानात, तर वाशिम यवतमाळ मधून संजय देशमुख यांना उमेदवारी. सांगलीसह मुंबईमधील दोन जागांबाबत काँग्रेसमध्ये नाराजी. काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत घेणार हायकमांडची भेट. ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीचं समन्स. कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी आज चौकशीला हजर राहण्याचे निर्देश. पंतप्रधान मोदींची औरंगजेबाशी तुलना करणं, ठाकरे रावताना भोवण्याची शक्यता. भाजपची निवडणूक आयोगात तक्रार. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. महायुतीचे नितीन गडकरी, राजू पारवे यांच्यासह काँग्रेसच्या रश्मी बर्वे उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास बंड करावं लागेल. आमदार बच्चू कडू यांचा थेट इशारा. राणांचा प्रचार करणार नसल्याचंही केलं स्पष्ट. महायुती महाविकास आघाडीचं पहिले आप. परस्परांच्या हालचालींवर लक्ष. जागा वाटप रखडल्यानं उमेदवारी याद्या लांबणीवर. शरद पवार गटाची आज बैठक. बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार. दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित. सूत्रांची माहिती. आज अजित पवार यांनी बोलावली बैठक. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या वादात. पुतण्याच्या रिसॉर्टसाठी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटींची देणगी घेतल्याचं निनावी पत्र. आणि साधू संतांच्या पादुका दर्शन उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी.